In the significance of microorganisms, now we discuss as the microorganism for the production of food. म्हणजे काही microorganisms food production साठी वापरले जातात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आपण वापरणार बघणार आहे. तर पहिल्यांदा ईस्ट फॉर प्रिपरेशन ऑफ फूड्स, तर याच्यामध्ये जास्त करून सॅकरमायसिस स्पेसिस हे वापरलं जातं. अँड बेकरी प्रॉडक्ट्स अँड अल्कोहोलिक प्रॉडक्ट्स दिस आर प्रोड्युस्ड फ्रॉम दिस ईस्ट. तर पहिल्यांदा आपण ब्रेड अँड बेकरी प्रॉडक्ट्स हे आपण बघणार आहेत. तर हे जे ब्रेड अँड बेकरी प्रोडक्ट्स मध्ये जनरली द ईस्ट दॅट इज सॅकरमायसिस सर्विसी इट इज युज्ड. आणि या ईस्टला बेकर्स ईस्ट असं म्हणतात, कारण बेकरीमध्ये हे वापरलं जातं. अँड दिस इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ड्राईड पावडर ऑर इन द फॉर्म ऑफ द केक. खंबा पण म्हणतात बेकरीमध्ये ह्याला. तर याच्यामध्ये लागणारं जे आहे सिरियल फ्लोअर, वॉटर सॉल्ट, शुगर, फॅट, अदर इन्ग्रेडियंट्स आर निडेड टू फॉर्म द युनिफॉर्म डो. नंतर स्टार्टचं डिपॉलिमरायझेशन होतं ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. अँड या ग्लुकोजवर अमायलेज ऍक्ट होईल. आणि अमायलेज या ग्लुकोजवर किंवा या स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होईल. आणि नंतर मग इथं अमायलेजची ऍक्टिव्हिटी होईल आणि ज्यामुळे इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड जे आहे ते तयार होतं. आणि हे जे कार्बन डायऑक्साइड तयार झालेलं आहे तो डो मध्ये अडकून राहतो, ज्यामुळं दिस डो गेट इलॅस्टिक इन इलॅस्टिकसिटी इट इज इन्क्रीजेस ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ द CO2. आणि याच्यामुळं हलका होतो जो डो जो आहे त्याच्यापासून ब्रेड तयार होईल. आणि हा ब्रेड जो आहे तो हलका होईल. नंतर दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज इन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक ब्युरेजेस. तर याच्यामध्ये बार्ली सिरियल हे वापरलं जातं, त्याचबरोबर फ्रुट्स मेनली ग्रेप्स आर युज्ड. आणि वेस्ट प्रोडक्ट जर वापरायचं असेल तर मोलॅसेस इज आर युज्ड. आणि याच्यामध्ये ईस्ट जे आहे सॅक्रोमायसिस सर्विसी वापरलं जातं. आणि दिस कॉज द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट टू इथेनॉल. आणि वेगवेगळे दोन स्ट्रेन्स वापरले जातात त्याच्यामध्ये ईस्टचे, बॉटम ईस्ट अँड द टॉप ईस्ट. तर ही रिएक्शन आहे. कार्बोहायड्रेट्स कन्वर्टेड इन टू पायरुविक ऍसिड टू ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड टू इथेनॉल. फर्स्ट कार्बोहायड्रेट्स पायरुविक ऍसिड मध्ये याचं रूपांतर होईल, EMP पाथवे आहे. पायरुविक ऍसिड डी कार्बोक्सिलेशन याचं होईल, CO2 निघून जाईल. आणि ऍसिटाल्डिहाइड रूपांतरित होईल, ऍसिटाल्डिहाइड बाय द रिडक्शन प्रोड्युसेस द इथेनॉल. तर हे ब्युरेजेस त्याच्यामध्ये परसेंटेज अल्कोहोल अँड द सबस्ट्रेट युटिलाइज्ड दिस आर गिवन. नंतर दिस बॅक्टेरिया आर युज फॉर द प्रिपरेशन ऑफ द फूड. फर्स्ट वन लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया LAB असं म्हणतात. तर याच्यामध्ये वेगवेगळे स्पेसिस आहेत आणि ह्या सगळे स्पेसिस लॅक्टिक्स मध्ये याला आपण म्हणू शकतो लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया किंवा लॅक्टिक्स LAB. नंतर लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, लॅक्टोबॅसिलस हेल्विटिकस, लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकाय, लॅक्टोबॅसिलस फर्मेंटम, लॅक्टोबॅसिलस केझी, लॅक्टोबॅसिलस प्लांटेरम, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन, स्ट्रेप्टोकोकस एगालॅक्टी, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस, स्ट्रेप्टोकोकस क्रिमोरिस. दीज आर कॉमनली युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स अँड अदर फर्मेंटेड फूड्स. तर पहिल्यांदा आपण प्रोपियोनिक ऍसिड बॅक्टेरिया बघूया. प्रोपियोनिक बॅक्टेरियम फ्रेड रिची स्विस चीज मध्ये हे वापरलं जातं. अँड दिस कॉज इम्प्रूव्हमेंट इन द फ्लेवर अँड कॅरेक्टरिस्टिक. आणि आय फॉर्मेशन जे आहे चीज मध्ये हे ड्यू टू दिस प्रोपियोनिक ऍसिड बॅक्टेरिया ऍक्टिव्हिटी. ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया तर हे कुठे वापरले जातात, इन द प्रोडक्शन ऑफ व्हिनेगर. अँड बॅक्टेरियल स्पेसिस वेगवेगळ्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. जसं ऍसिटोबॅक्टर सुबोज हायलॅडन्स दिस आर यूज फॉर द ऑक्सिडेशन ऑफ डी सॉर्बिटॉल टू एल सॉर्बोज. आणि याच्यापासून ऍस्कॉर्बिक ऍसिड किंवा व्हिटॅमिन सी हे तयार होतं. त्याचबरोबर ल्युकोनोस्टॉक मेसेंटेरॉइड्स डेक्स्ट्रिन तयार करण्यासाठी वापरलं जातं. नंतर बॅसिलस सॅटेलिस फॉर द प्रोडक्शन ऑफ अल्फा अमायलेज अँड प्रोटीएस.
Brevibacterium glutamicum for the production of glutamic acid and other amino acid. नंतर हे झालं बॅक्टेरिया बघितलं आपण. नंतर मोल्ड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ फूड्स. वेगवेगळे मोल्ड्स हे फूड तयार करण्यासाठी वापरले जातात. अँड मोल्ड्स कसे आहेत, थोडस हार्मफुल आहेत आणि टॉक्सिक कंपाऊंड हे तयार करतात. त्याच्यामुळे थोडस मोल्ड जे आहे ते जास्त वापरले जात नाहीत. एक्झाम्पल म्युकर रॉक्झी हे चीज रायपनिंग साठी वापरलं जातं. नंतर जिओट्रिकम कॅन्डिडम तर मिल्क प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. मिल्क प्रोडक्ट्स विली अँड केफी. पेनिसिलियम रॉकीफोर्टी अँड पेनिसिलियम कॅमेंबर्टी तर हे चीज तयार करण्यासाठी वापरलं जातं. थँक्यू.